आज आपण टॉक टाइम मध्ये जॉइंट रिप्लेसमेंट विषय बोलतोय. ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सतीश पुराणिक आपल्या बरोबर आहेत. सर, साधारण तुम्ही सांगता की नी रिप्लेसमेंट करता तेव्हा 60-70 ह्या वयाची लोक तुमच्याकडे येतात, पण एखाद्या ऍक्सिडेंटमुळे वगैरे काही गुडघ्याला वगैरे प्रॉब्लेम झाला किंवा काही हाड सरकलं वगैरे तर तुम्ही काय करता? साधारणतः हा जो मुद्दा आहे पोस्ट ट्रॉमॅटिक आर्थरायटिस, म्हणजे पेशंट जेव्हा आलेला असतो तर क्लिनिकल एक्झामिनेशन हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की पेशंटला आर्थरायटिस का डेव्हलप झालाय, कोणत्या प्रकारचा मार लागलाय का, फ्रॅक्चर झालं होतं का. फ्रॅक्चर झाल्यानंतर बरेचदा समजा आर्टिक्युलर सर्फेस म्हणजे गुडघ्याच्या आतमधला सांध्याचा जो सर्फेस आहे तो सर्फेस जर डॅमेज झाला असेल तर त्यांनी बरेचदा पोस्ट ट्रॉमॅटिक बिकॉज ऑफ द मेकॅनिकल फॅक्टर आर्थरायटिस होतो. आणि मग साधारणतः पेशंटला 2-3 वर्षांनंतर चालता येत नाही, खूप त्रास होतो, मग त्यावेळेस आर्थरायटिस डेव्हलप झाला तर अशा पेशंटमध्ये नी रिप्लेसमेंट करावं लागतं. सर, एक फोन आलेला आहे, संजय खोले आपल्या बरोबर आहे, बोला संजय. मला सरळ एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. की मला एक वर्ष झालं टेनिस एल्बो पासून मी त्रास देत आहे, तर त्याच्यावर योग्य उपाय काय? कारण मी एक वर्ष झालं त्याच्यावर 2 इंजेक्शन घेतले पण प्रत्येक इंजेक्शन हे 6 महिने तरी टिकतं फक्त त्याचं असं. नाही, महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जो टेनिस एल्बो झालेला आहे, टेनिस एल्बो हा एक प्रकारचा इन्फ्लेमेटरी आजार आहे ज्यांना आपल्याला औषधं गोळ्या द्याव्या लागतात. औषधाने नाही झालं तर इंजेक्शन जे आहेत ते तुम्ही कशा प्रकारे घेता? लॉंग ऍक्टिंग स्टेरॉइड जे आहेत ते साधारणतः आम्ही आठवड्यात एक असे 3 इंजेक्शन देतो जेणेकरून पेशंट रिलीफ. तुम्ही एकच जर इंजेक्शन घेतलं तर तुम्हाला पूर्णपणे त्याच्यावरती इम्प्रूव्हमेंट होणार नाही, तुम्हाला 3 इंजेक्शन घ्यायला पाहिजे. अच्छा, एक फोन आलेला आहे, संदीप पाटील आपल्या बरोबर आहेत, बोला संदीप. सर, माझं लिगामेंटचं ऑपरेशन झालेलं आहे गुडघ्यातलं, ते ऍक्सिडेंट झाला होता त्याच्यात ते लिगामेंट फाटलेलं होतं, ते बायस्कोपीने ते ऑपरेशन केलेलं आहे पण अजून गुडघा पूर्णपणे वाकत नाहीये. गुडघ्याच्या आतमध्ये बेसिकली 2 महत्वाच्या लिगामेंट असतात, याला एक ACL म्हणतात, दुसरी PCL एंटेरियर क्रुशिएट लिगामेंट. ती जर तुटलेली असेल तर त्याच्यानंतर तुमच्या मुवमेंटमध्ये प्रॉब्लेम यायला नको म्हणून ऑपरेशनच्या नंतर आम्ही प्रॉपर एक्झरसाइजेस देतो. खूप वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झरसाइज त्याच्यामध्ये केल्या पाहिजेत. ती लिगामेंट आतमध्ये जी आहे ती बरेचदा कॉन्ट्रॅक्ट व्हायला नको म्हणून त्याच्यानंतर प्रॉपर काळजी घेतली पाहिजे. ती जर घेतली असेल तर प्रॉब्लेम यायला नको, तरी तुम्ही तुमच्या डॉक्टरने एकदा विचारून घ्या की काय प्रॉब्लेम आहे. तर मला असं वाटतं की मूवमेंट पूर्णपणे यायला पाहिजेत. सर, पण आता कुठच्या प्रकारच्या अर्थरायटिस मध्ये तुम्ही नी रिप्लेसमेंट सारखं सर्जरी सुचवता? म्हणजे बेसिकली सगळ्यात महत्वाचे मोस्ट कॉमनली आणणारे अर्थरायटिस म्हणजे एक ऑस्टिओ अर्थरायटिस ज्याच्यात घर्षणामुळे गुडघे खराब होतात, आणि दुसरा रुमॅटॉइड अर्थरायटिस. रुमॅटॉइड अर्थरायटिस हा एक असा संधिवात आहे की जो गुडघे आणि बाकी जॉईंटच्या व्यतिरिक्त हाताच्या बोटांचे जॉईंट्स, एल्बो जॉईंट, शोल्डर जॉईंट याच्यामध्ये सुद्धा इन्व्हॉल्वमेंट असते. सर, एक फोन आलेला आहे, मोहन पाटील आपल्या बरोबर आहेत, बोला मोहन. हा जी, बोला. अच्छा सर, मी माया गुडघ्याला, दोन्ही गुडघ्याला त्रास आहे. मी एक सर्व्हिसमॅन मिलिटरी मध्ये होतो, पॅराशूट मध्ये ती लँडिंगला माझ्या पाय निघालेला होता, आता ते निघत नाही पण दुखतोय, त्रास होतोय. आणि बसायचं उठायचा त्रास होते, चालताना फार दुखतोय, खुब्याला सुद्धा त्रास होतोय. बर, मग आता काय तुम्हाला भेटायचं म्हटलं, कसं काय सल्ला मिळणार काय? ऍक्च्युली तुमचं वय किती आहे पाटील? माझं आता 58 वर्ष आहे. 58 वर्ष आहे. मी डॉक्टरांना विचारलं तर त्यांनी सांगितलं जॉईंट रिप्लेसमेंट केलं पाहिजे. बरोबर, म्हणजे ज्या अर्थी तुम्ही तुमच्या डॉक्टरांना भेटलात त्यांनी तुम्हाला प्रॉपर अनालाइज केला असेल. कदाचित माझ्या अंदाजानुसार तुमचे गुडघे आतमधून खराब झाले असतील, एकदा ते प्रॉपर बघितल्यानंतरच आपण सांगू शकतो. या वयात सुद्धा आजकाल 58 वर्षी 60 वर्षी सुद्धा लोक यायला लागलेत, कारण लोकांमध्ये अवेअरनेस जास्त झालेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही जास्त चांगल्या प्रकारे रिझल्ट देऊ शकतो. त्यामुळे जर गुडघे जास्त खराब झाले असतील तर या वयात नी रिप्लेसमेंट करायला काही हरकत नाही. अच्छा सर, एक फोन आलेला आहे, मधुकर आपल्या बरोबर आहे, बोला मधुकर. हॅलो डॉक्टर, बोला. नमस्कार. नमस्कार. मी फलटण मधुकर गायकवाड बोलतोय. माझा असा प्रश्न होतो, माझे मिसेस जॉब बँकेत करतात, त्यांच्या गुडघ्यामधले जे कुर्ची आहे ते ब्रेक झालेले आहे, त्यामुळं एक गुडघा पूर्ण मांडी घालता येत नाही, त्यामुळं दुसराही हळूहळू त्रास घ्यायला लागला. आवश्यक आहे का? नाही, सगळ्यात महत्वाचा मुद्दा खुर्च्या, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये मेनिस्कस म्हणतो, मेनिस्कस हा जर खराब झाला असेल तर मेनिस्कस साठी आजच्या घडीला गुडघा ओपन न करता ऑर्थ्रोस्कोपीने दुर्बिणीच्या सहाय्याने तो खुर्च्या काढला जातो. त्यांचं वय किती आहे? ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला साधारणतः जर समजा खुर्च्या खराब झाला असेल तर नी रिप्लेसमेंट करायची गरज नाही. ऑर्थ्रोस्कोपीने आपण आतमध्ये दुर्बिणीने आतमध्ये जाऊन तो खुर्च्या काढतो
आणि पेशंटला नॉर्मल ऍक्टिव्हिटी देऊ शकतो. सर पण साधारण असं असतं की रुमेटॉइड आर्थरायटिस हा एक प्रकार असतो, तो प्रकार काय असतो आणि त्यामध्ये नी रिप्लेसमेंटची किती आवश्यकता असते? रुमेटॉइड आर्थरायटिस हा एक असा संधिवात आहे की ज्याच्यामध्ये सिमेट्रिकल इन्व्हॉल्वमेंट असते उजवीकडे डावीकडे आणि गुडघ्याच्या व्यतिरिक्त बाकी सुद्धा सांधे इन्वॉल्व्ह असतात, विशेषतः बोटांचे सांधे, पीआयपी जॉईंट्स, डीआयपी जॉईंट्स, त्यानंतर रिस्ट, एल्बो, शोल्डर, हे सुद्धा इन्वॉल्वमेंट असते. याच्यामध्ये पेशंट साधारणतः आमच्याकडे फार लवकर येतो, त्याच्यामध्ये ऑलरेडी डिफॉर्मिटी खूप जास्त असते आणि यंगर एजमध्ये आम्हाला नी रिप्लेसमेंट करावं लागतं. कधी कधी पेशंटला नी सोबत हिप रिप्लेसमेंट सुद्धा करावं लागतं. ओके सर, एक फोन आलेला आहे, प्रेमानंद आपल्या बरोबर आहेत, बोला प्रेमानंद. मला पॅरालिसिसचा हेडेक आला होता आणि चार महिने झाले, 25 जुलैला आला होता. तर ऍलोपॅथीचा ट्रीटमेंट केला मी, आता आय एम नॉर्मल, पण माझे नीज जॉईंट दुखतात दोन्ही. तर त्याला डॉक्टरनं विचारायचं की ऑपरेशनची गरज आहे की काय करावं पाहिजे. ते जॉईंट दुखतात ते डॉक्टर ऍलोपॅथीचे आहे ते सांगतात साईड इफेक्ट आहे वर्षाचा, पण जबरदस्त दुखतात दोन्ही. वय किती आपलं? वय 58. 58 वय. तर पहिल्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे, अगेन पहिले अनालाइज करायला पाहिजे, बघायला पाहिजे गुडघा किती खराब झालाय. गुडघा दुखतो म्हणून लगेच रिप्लेसमेंट करायचं हे त्याच्यावरचं उत्तर नाहीये. जर बरेचदा साधारणतः औषधांनी, गोळ्यांनी आणि फिजिओथेरपीनी गुडघा बरा होऊ शकतो. जर खूप जास्त डॅमेज असेल, डिफॉर्मिटी खूप जास्त असेल किंवा आतमधला कार्टिलेजनस डॅमेज होत असेल, तर अशा कंडिशन मध्ये आपल्याला नी रिप्लेसमेंट करायला लागतं. अच्छा, म्हणजे तुमचा गुडघा जर जास्ती गुडघ्याला जर काही संवेदना नसतील पोहोचल्या किंवा काही त्रास झाला असेल तर तुम्हाला नी रिप्लेसमेंटची गरज असते. पण एकदा का नी रिप्लेसमेंट केलं की तुम्ही तुमचं नॉर्मल आयुष्य जगू शकता, अगदी जॉगिंग सुद्धा तुम्ही करू शकता. तेव्हा आयबीएन लोकमतमध्ये आता घेऊया एक ब्रेक, तेव्हा पहा फक्त आयबीएन लोकमत.